मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली. त्यांनी जुहू चौपाटीवर थेट ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेतलं. यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. तर टीका करण्यापेक्षा मुंबईची स्वच्छता करण्यासाठी पहिल्यांदाच एक मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले आहेत ते पाहावं असा पलटवार मंत्री उदय सामंत यांनी केला. जे काय ते चालवत आहेत बीच क्लिनिंगचं ते पाण्यामध्ये चालून काही उपयोग आहे का? पोस्ट द्यायची तरी नीट द्यायची ना. मला विचारायचं होतं फोन करून, एवढ्या वर्षाचं ओळख आहे, संबंध आहे, फोन करायचं. इतर आमच्या लोकांना कसे फोन करतात, येतो का विचारायला. एवढं तरी विचारायचं होतं की आदित्य बीच साफसफाई तू करत असतोस, काय केलंस तिथे, कसं करतात ते पाणी, तो ट्रॅक्टर घेऊन पाण्यात जातो तुम्ही समुद्रात साफ करायला, कसं आहे? म्हणजे काय आहे, तर हास्यास्पद गोष्ट व्हायला लागली. मी ठरवलेलं ह्याच्यावर बोलायचं नाही, कारण मी सकाळी पहिला फोटो बघून हसायला लागलो, पण बोललो ठीक आहे चला. आता मला असं वाटतं की त्यांना काय वाटतं ह्याच्यापेक्षा मुंबई बृहन महानगरपालिकेच्या जनतेला काय वाटतं ह्याच्याशी आम्ही बांधील आहोत. आणि काल मी जे तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत त्याच्यातली एक महत्त्वाची प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगतो, जी अतिशय बुजुर्ग व्यक्तीनं मांडली, की मुंबईकरांच्या इतिहासामध्ये स्वच्छता करण्यासाठी मुख्यमंत्री आजपर्यंत कधीही रस्त्यावर उतरलेले नव्हते. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी काँक्रिटीकरणचा निर्णय घेतलेला नव्हता. कुठचाही मुख्यमंत्री नाल्यामध्ये उतरून सफाई कशी झाली हे बघत नव्हते. त्यामुळे ज्यांनी नाल्यामध्ये उतरून सफाई केली नाही, ज्यांनी रस्त्यावर येऊन कधी स्वच्छता केली नाही, अशा ना ह्याचं महत्त्व कळणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.